मेटतळे या गावाजवळ चारचाकी टेम्पो 600 ते 700 फूट खोल दरीमध्ये कोसळली असून हा अपघात दुपारी 1 सुमारास घडला आहे. यामध्ये 2 गंभीर जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. महाबळेश्वरवरून पोलादपूरच्या दिशेने आंबेनळी घाटातून मेटतळे या ठिकाणी चालकाचा ताबा सुटून थेट टेम्पो दरीत कोसळला. यामध्ये चालक व त्याच्याबरोबर असणारा क्लिनर असे 2 टेम्पोमधून प्रवास करत होते. घटनास्थळी अपघात घडल्यानंतर तत्काळ महाबळेश्वर ट्रेकर्स व शिवेंद्रजी भोसले ट्रेकर्सचे जवान घटनास्थळावर दाखल झाले. तत्काळ 600 ते 700 फूट खोल दरीत ट्रेकर्सच्या जवानांनी जखमी व्यक्तींना वर काढण्यासाठी मोहीम सुरू केली. यामध्ये महाबळेश्वर ट्रेकर्सच्या 2 देखील जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे. चालकाचे पूर्णतः हातपाय मोडलेले आहेत तर क्लिनर हा गंभीररित्या जखमी झालेला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांनी सांगितले. घटनास्थळावर महाबळेश्वर पोलीस देखील दाखल झालेले असून युद्धपातळीवर जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात येण्यासाठी मोहीम राबवण्यात येत आहे.